नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी कविता शिरसाट आपल्या सर्वांचे सुमन हायस्कूल नंबर 6 उदना सुरत येथून आजच्या होम लर्निंग अंतर्गत स्वागत करते. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी, प्रकरण क्रमांक 17, आर्थिक समस्या आणि आव्हाने, गरिबी आणि बेरोजगारी. उपघटकात आपण अभ्यासणार आहोत प्रस्तावना, गरिबीची संकल्पना, गरिबी रेषेखाली जगणारे लोक, त्यांची सामान्य लक्षणं, गरिबीचे मापन, भारतात गरिबी, ग्रामीण गरिबी आणि शहरी गरिबी व गरिबीची कारणे. तर चला सुरुवात करूया आजच्या. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थतंत्र हे जगातील एक मोठे अर्थतंत्र आहे, परंतु भारतीय अर्थतंत्रात कित्येक गंभीर आणि जटिल आर्थिक आणि सामाजिक समस्या आहेत, जसे की लोकसंख्या वाढ, भाववाढ, काळा पैसा, गरिबी, बेकारी, भूकमारी, भ्रष्टाचार, आतंकवाद वगैरे सारख्या समस्यांचा समावेश होतो. त्यात मुख्य आर्थिक समस्या गरिबी, बेरोजगारी, भाववाढ, लोकसंख्या वाढ या आहेत. आज या ठिकाणी आपण गरिबी आणि बेरोजगारी यांचा तपशीलवार अभ्यास. गरिबीची संकल्पना. समाजातील मोठा वर्ग त्यांच्या जीवनाच्या मूलभूत आणि आवश्यक गरजा जसे की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या न्यूनतम म्हणजेच कमीत कमी सेवांपासून वंचित राहत असेल, त्या सेवा त्यांना प्राप्त होऊ शकत नसतील, असं जे जीवन जगत असतील तशा समाजाच्या स्थितीला दारुण किंवा व्यापक गरिबी असं म्हणतात. आणि अशा परिस्थितीत समाजात राहणाऱ्या व्यक्तींना गरीब असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, गरिबी ही गुणात्मक संकल्पना आहे. गरिबी मापण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आपल्याला परिमाण किंवा स्केल उपलब्ध नाही, तर गरिबीच्या लक्षणांवरून आपण गरिबी कशाला म्हणावी हे ओळखू शकतो किंवा किती प्रमाणात गरिबी आहे हे आपण समजू शकतो. तर भारतात गरिबीला व्यक्तीच्या जीवनाचे लघुत्तम स्तर मानले जाते. पुढचा मुद्दा आपल्याला पाहिजे गरिबी रेषेखाली जगणारे लोक आणि त्यांची सामान्य लक्षणं, ज्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन BPL असं म्हणत असतो. मी आताच तुम्हाला सांगितलं की गरिबी ही गुणात्मक संकल्पना आहे. मग गरिबी ओळखायची कशी? तर ती सामान्य लक्षणांवरून ओळखता येईल. ती लक्षणं आपल्याला ठिकाणी पाहिजे. मग गरिबांची लक्षणं कोणती असतात? की ज्यांना दोन वेळ पोटभर जीवन मिळत नाही, राहण्यासाठी योग्य प्रमाणात मोकळी जागा मिळत नाही, अगदी छोट्याशा जागेत लहानशा खोलीत बरेचशी लोक, 4-5 लोक अगदी थोड्याशा जागेत ॲडजस्ट करून राहत असतील, व्यवस्थित तिथे हिंडण्या फिरण्यासाठी किंवा बसण्या उठण्यासाठी पुरेशी मोकळी जागा नसेल, पर्याय नसतेच घाणेरड्या वस्तीत किंवा स्लम विस्तारात वसाहत करावी लागते. ही राहण्यासाठीची मोकळी जागा पण मिळत नसेल तर अशा वेळेस पर्याय नसल्यास ते घाणेरड्या वस्तीत किंवा स्लम विस्तारात, स्लम विस्तार म्हणजे झोपडपट्टी विस्तार आपण ज्याला म्हणतो, तर अशा स्लम विस्तारात राहावे लागते. त्यांची आवक निर्धारित अपेक्षित आवकपेक्षा कमी असते. जी राष्ट्रीय आवक ठरवली जाते निर्धारित, की एका व्यक्तीसाठी इतकी आवक असली पाहिजे, तर त्या निर्धारित अपेक्षित आवकपेक्षा सुद्धा त्यांची आवक कशी असते? कमी असते. त्यांचे आयुष्य राष्ट्रीय सरासरी आयुष्य दरापेक्षा कमी असतं. ते अधिकांशतः निरक्षर असतात. ते पोषणक्षम आहाराच्या अभावाने सतत लहान मोठ्या रोगांनी पीडित असतात. पोषणक्षम आहार न मिळाल्यामुळे वेगवेगळे आजार त्यांना होत असतात. त्यांच्या मुलांना कुटुंबाची आवक वाढविण्यासाठी शिकण्याच्या वयात मजुरी करावी लागते. वरचे दोन मुद्दे ह्या मुद्द्याशी निगडित आहेत की या ठिकाणी ते अधिकांशतः निरक्षर असतात. का निरक्षर असतात? कारण त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या मिळवण्यासाठी शिक्षणाच्या वयात मजुरी करावी लागते आणि त्याच्यामुळे हे लोक अधिकांशतः निरक्षर असतात. त्यांच्या मुलांची कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण अधिक असते. आपण आधी पाहिलं की त्यांना दोन वेळ पोटभर जेवणसुद्धा मिळत नाही, मग अशा वेळेस पोटभर जेवण न मिळाल्यामुळे यांची बालकं कशी राहतात? कुपोषित राहतात. आणि ही कुपोषित बालकं परिणामी मृत्यूसुद्धा प्राप्त होऊ शकतात. गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सरकारद्वारे काही प्रयत्न करण्यात येतात. पुढचा मुद्दा आपल्याला पाहिजे सरकारद्वारे करण्यात येणारे प्रयत्न, ज्यामध्ये ग्राम्य आणि शहरी विस्तारात गरिबी रेषेखाली जगणाऱ्या कुटुंबांची आवक खूपच कमी आहे अशा कुटुंबांना अंत्योदय कुटुंब किंवा गरिबी रेषेखाली जगणारे कुटुंब असे म्हणतात. या कुटुंबांची ओळख करून सरकार त्यांना राशन कार्ड देते. सरकारने अशा कुटुंबांना शोधून राशन कार्डच्या आधारे जाहीर वितरण व्यवस्था सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर या दुकानांना राहत दराची दुकाने म्हणतात. जे आपण राशन दुकानं वगैरे म्हणतो त्यांना राहत दराची दुकानं असं. अशा कुटुंबांना प्रतिमास आवश्यक चीजवस्तू जसे धान्य, साखर, तेल, मीठ, केरोसिन वगैरेचा पुरवठा करतात.
अशा प्रकारे त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न झाले आहेत. तर गरिबी रेषेचा जो विचार आहे, हा विचार सर्वप्रथम WHOचे जे नियामक आहेत ब्युरो यांनी हा विचार सर्वप्रथम प्रस्तुत केला की गरिबी रेषेच्या मोजणीत किंवा मापनात धान्य, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, सॅनिटेशनच्या सोयी, वाहन परिवहन वगैरेसाठी होणारा खर्च आणि आवकला लक्षात ठेवून कॅलरीच्या आधारे जीवनधोरणाचे निश्चित सपाटीला गरिबी रेषा म्हणून ओळखण्यात येते. हा विचार कोणी मांडला? तर WHOचे गरिबीचे मापन. गरिबी ही गुणात्मक संकल्पना आहे, या संदर्भात आपण आधी चर्चा केली. परंतु गरिबी रेषेखाली जगणाऱ्या व्यक्तींची संख्या जाणण्यासाठी गरिबीचे मापन करणे हे आवश्यक आहे. मग गरिबीचे मापन करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर या ठिकाणी केला जातो. पहिली पद्धती आहे एखाद्या कुटुंबाद्वारे विभिन्न वस्तू किंवा सेवांसाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या आधारे. एखादा कुटुंब आपल्या दैनंदिन जीवनाच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा सोयी सुविधा प्राप्त करण्यासाठी, सेवा प्राप्त करण्यासाठी किती रुपये खर्च करतात त्या आधारे पहिली पद्धती. आणि दुसरी पद्धती आहे कुटुंबाद्वारे मिळविलेल्या एकूण आवकच्या आधारे. एखाद्या कुटुंबातील सर्व सदस्य मिळून या ठिकाणी किती आवक प्राप्त होते त्याच्या आधारे या ठिकाणी गरिबीचं मापन केलं जातं. दोघही पद्धतींमध्ये कुटुंब म्हणजे पाच व्यक्तींची संख्या, जास्तीत जास्त पाच व्यक्तींची संख्या त्यात मोजली जाऊ शकते. जर समजा एखाद्या कुटुंबात दोन व्यक्ती किंवा तीन व्यक्ती, चार व्यक्ती किंवा पाच व्यक्ती असतील तर ते एक कुटुंब मोजलं जाईल. परंतु जर व्यक्तींची संख्या पाचपेक्षा जास्त असेल, सहा किंवा सात या पद्धतीने पाचपेक्षा जास्त व्यक्तींची जर संख्या असेल तर त्या ठिकाणी दोन कुटुंब मोजले जातील, एक कुटुंब मोजता येणार नाही. तर ह्या पद्धतीने पहिली पद्धती आपण समजली, कुटुंबाद्वारे जो खर्च केला जातो त्याच्या आधारे. आणि दुसरी पद्धती आहे जी आवक प्राप्त होते त्या आधारे गरिबीचं मापन केलं जातं. आता आपल्याला पाहिजेत गरिबीचे प्रकार. गरिबीचे दोन प्रकार पडतात, निरपेक्ष गरीब आणि सापेक्ष गरीब. पहिल्यांदा आपण पाहू निरपेक्ष गरीब. समाजातील लोक धान्य, कडधान्य, दूध, भाजीपाला, कपडे यासारख्या प्राथमिक गरजा लघुत्तम बाजारभावाने पण प्राप्त करण्यास असमर्थ असतील तर ते निरपेक्ष प्रकारचे गरीब आहेत असे म्हणतात. जीवनावश्यक ज्या गरजा आहेत त्या कमीत कमी ते पूर्ण करण्यात जर असमर्थ असतील तर अशा वेळेस त्यांना आपण निरपेक्ष गरीब म्हणतो, म्हणजे जे वास्तवात खरोखर गरीब आहेत ते. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे सापेक्ष गरीब. समाजात वेगवेगळी आवक असणाऱ्या वर्गातून जो वर्ग दुसऱ्यापेक्षा कमी आवक मिळवत असेल तो सापेक्षरित्या गरीब आहे असे म्हणता येईल. वास्तवात हे जे सापेक्ष गरीब आहेत, सापेक्ष गरीब हे खरोखर गरीब असतीलच असं नाही, परंतु दुसऱ्याच्या तुलनेत तो काय असेल, गरीब असेल. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊन समजू शकतो. ए व्यक्ती, बी व्यक्ती आणि सी व्यक्ती. जर समजा ए या व्यक्तीची पगार मासिक 10,000 रुपये आहे, बी या व्यक्तीची पगार मासिक 20,000 रुपये आहे आणि सी या व्यक्तीची पगार मासिक 30,000 रुपये आहे, तर येथे व्यक्तींची आवक कशी आहे, वेगवेगळी आहे. बी व्यक्तीच्या सापेक्ष ए व्यक्तीची आवक कशी आहे, कमी आहे. बी व्यक्तीची आवक किती आहे, 20,000 आणि ए व्यक्तीची आवक किती आहे, 10,000. मग अशा वेळेस बी व्यक्तीपेक्षा ए व्यक्ती आपल्याला काय वाटते, गरीब वाटते. आणि बी व्यक्ती आता काय आहे, ए पेक्षा गरीब नाही आहे, श्रीमंत आहे. परंतु या ठिकाणी तिसरी व्यक्ती सी व्यक्ती आली तर सी व्यक्तीची आवक किती आहे, 30,000 रुपये, बरोबर. मग आता ए व्यक्ती आणि बी व्यक्ती ह्या दोघही व्यक्ती सी व्यक्तीच्या सापेक्ष यांची आवक कशी आहे, कमी आहे. आणि त्याच्यामुळे सी व्यक्तीच्या सापेक्ष म्हणजे सी व्यक्तीच्या तुलनेत बी व्यक्ती आणि ए व्यक्ती किंवा ए आणि बी ह्या दोघं व्यक्ती ज्या आहेत त्या काय आहेत, गरीब आहेत, ज्याला आपण सापेक्ष गरिबी असं म्हणतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गरिबीचं मापन आणि गरिबीचे दोन प्रकार सांगता येतील. भारतात गरिबी. भारताच्या आयोजन पंचाने वर्ष 2011-12 मध्ये गरिबी रेषा निश्चित करण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात दरडोई मासिक खर्च म्हणजे प्रत्येक व्यक्ती दीड मासिक खर्च ₹816 म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा खर्च 4,080. एका व्यक्तीला खर्च किती आहे, 816 रुपये, किती मासिक. दर महिन्याला एक व्यक्तीसाठी कमीत कमी खर्च किती होईल, 816 रुपये. तर या पद्धतीने कुटुंबाचा खर्च किती होतोय, तर 4,080. मग 4,080 कसा झाला, तर आपण गरिबीचे मापन पाहत असताना त्या ठिकाणी पाहिलं की कुटुंब म्हणजे पाच व्यक्ती, जास्तीत जास्त पाच व्यक्ती. म्हणून 816 x 5 = 4,080 हा काय असेल, ज्या त्या कुटुंबाचा मासिक
खर्च एका महिन्याचा खर्च असेल. तर शहरी विस्तारांमध्ये महागाईचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे शहरी विस्तारात दरडोई मासिक खर्च 1,000 रुपये नक्की करण्यात आला. एका व्यक्तीसाठी एका महिन्याला खर्च किती असेल तर 1,000 रुपये असेल. मग कुटुंबाचा खर्च किती झाला? 5,000 रुपये. 1,000 × 5 व्यक्ती म्हणजे 5,000 रुपये हा काय असेल? त्या कुटुंबाचा मासिक खर्च असेल. आता जेवढा खर्च करायचा आहे त्याच्यासाठी तेवढी आवक असणं आवश्यक आहे. म्हणून एवढ्या खर्चापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी एवढे दरडोई उत्पन्न प्राप्त झाले पाहिजे. आपल्याला 4,080 रुपये खर्च करायचे आहेत तर आपली आवक 4,080 किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. हा जो नवा मापदंड ठरवण्यात आला त्या नव्या मापदंडाच्या आधारे वर्ष 2011-12 भारतात गरिबांची संख्या कमी झाली. ती कमी होऊन 27 कोटी झाली होती आणि गरिबीचे प्रमाण एकूण लोकसंख्येत कमी होऊन 21.9% राहिले होते. भारतात 2009-10 जर आपण तुलना केली तर 2009-10 गरिबीचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 29.8% होते. जे आपण पाहिलं की 2011-12 किती राहिलं होतं तर 21.9% राहिलं होतं. साधारण एकूण लोकसंख्येच्या 35.47 कोटी लोक हे गरिबीत जीवन जगत होते केव्हा? 2009-10 आणि 2011-12 जर आपण पाहिलं तर ही संख्या 35.47 कोटींवरून किती पोहोचली होती तर 27 कोटींपर्यंत पोहोचली होती. विश्व बँकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर समानता निर्माण होऊ शकेल म्हणून 2012 2008 भावांना दरडोई दैनिक आवक US$ 1.90 ही निर्धारित केली होती. कारण आपण पाहिलं की मापदंड कमी केला म्हणून 2009-10 तुलनेमध्ये 2011-12 गरिबीचं प्रमाण खूपच कमी झालेलं दिसून येतं. खरोखर वास्तवात एवढी गरिबी कमी झाली होती का? तर नाही, फक्त क्रायटेरिया कमी केला, मापदंड कमी केला म्हणून गरिबीचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी कमी दिसत होतं. म्हणून मग आता ती जी भेद आहे तो भेद दूर करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समानता निर्माण करण्यासाठी विश्व बँकेने या ठिकाणी 2012 2008 भावांना दरडोई दैनिक आवक US$ निर्धारित केला. जी गरिबी रेषेचा स्तर आहे म्हणजेच $1.90 हा काय आहे तर गरिबी रेषेचा स्तर या ठिकाणी नक्की करण्यात आला. विश्व बँकेच्या अहवालाप्रमाणे 2010 भारताच्या एकूण लोकवस्तीच्या सुमारे 121 कोटीमधून 32.7% लोक गरिबी रेषेखाली जगणारे लोक आहेत ज्यांची संख्या सुमारे 45.6 कोटी आहे. जो भारताने मापदंड नक्की केलेला होता आपल्या या ठिकाणी त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर 2009-10 किती कोटी लोक हे गरीब होते तर 35.47 कोटी लोक हे गरीब होते. आणि तेच जर आपण विश्व बँकेच्या अहवालात पाहिलं तर 2010 त्यांची वास्तविक संख्या किती आहे जागतिक कक्षेवर तर 45.6 कोटी लोक हे भारतात काय होते? गरीब होते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे UNDP 2015 रिपोर्ट. आता UNDP 2015 रिपोर्ट प्रमाणे भारतात 2011-12 गरिबीचं प्रमाण किती आहे तर एकूण लोकसंख्येच्या 21.92% हे इतकं आहे. त्यापैकी ग्राम्य विस्ताराचा विचार केला तर 25.7% लोक गरिबीचे प्रमाण आणि शहरी विस्तारात 13.7% गरिबीचे प्रमाण पाहावयास मिळते. अर्थात भारताच्या एकूण 26.93% किंवा 26.93 कोटी गरिबातून ग्राम्य विस्तारात 21.65 कोटी लोक हे आणि शहरी विस्तारात फक्त 5.28 कोटी लोक गरिबी रेषेखाली जगत होते. भारतात सर्वात जास्त गरिबीचे प्रमाण 36.93% हे छत्तीसगड राज्यात आहे. बरोबर, सगळ्यात जास्त गरिबी कुठे आहे तर छत्तीसगड राज्यात. आणि तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं म्हणून छत्तीसगड 36.93%, ठीक आहे. तर त्याच पद्धतीने भारतात सर्वात कमी गरिबी असणारं राज्य गोवा राज्य आहे. त्यांच्या गरिबीचं प्रमाण 5.09% इतकं आहे. तर गुजरातमध्ये मध्यम स्वरूप आपल्याला दिसून येतं. गुजरातमध्ये गरिबीचं प्रमाण 16.63% पाहावयास मिळाले. भारतात सरासरी 30% जास्त गरिबीचे प्रमाण छत्तीसगड, आसाम, उत्तर प्रदेश, मणिपूर, बिहार, अरुणाचल प्रदेश, झारखंड, ओरिसा या राज्यांमधून आपल्याला दिसून येते. भारतात विपुल प्रमाणात नैसर्गिक संसाधने आणि अपार नैसर्गिक संपत्तीने समृद्ध देश आहे. पण या विपुल संसाधनांचा सुयोग्य लाभ घेण्याची क्षमतेचा अभाव, शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्यांचा अभाव, आयोजनांच्या त्रुटींमुळे या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग
लोकांच्या सुखासाठी व कल्याणासाठी हवा तसा झाला नाही, म्हणून लोकात गरिबीचे प्रमाण कमी झाले नाही आणि म्हणून असे म्हणतात की धनिक भारतात गरीब राहतात. ग्रामीण गरिबी. ग्रामीण विस्तारात राहणाऱ्या गरीब लोकात अधिकांशतः भूमिहीन शेतमजूर, गृह उद्योग किंवा कुटीर उद्योगातील कारागीर, अल्पभूधारक, भिकारी, मजूर, जंगल किंवा पहाडी डोंगराळ प्रदेशात राहणारे लोक, जनजाती, तात्पुरते काम चालव कामगार आहेत जे गरिबी रेषेखालील जीवन जगत आहेत, ही जी लोक आहेत यांचा समावेश ग्रामीण गरिबीत गरिबांमध्ये होतो. शहरी गरिबी. शहरी विस्तारात राहणाऱ्या गरीब लोकात तात्पुरते कामगार. तात्पुरते कामगार म्हणजे रोजच्या रोज ज्यांना काम मिळतं, ज्या त्या दिवसापुरतंच त्यांचं काम असतं, त्यांना आपण तात्पुरते कामगार म्हणतो. बेरोजगार, दैनिक श्रमिक, घर नोकर, रिक्षा चालक, चहा नाश्ता चालणाऱ्या दुकाने, हॉटेल, ढाबे, ऑटो गॅरेजमध्ये काम करणारे मजूर, भिक्षुक किंवा जे स्वतःच्या किमान मूलभूत गरजांच्या अभावी गरिबीत राहतात, अशा लोकांचा समावेश शहरी गरिबांमध्ये होतो. या ठिकाणी आपल्याला पाहिजे गरिबीची कारणे. गरिबीची जी मूळ आहे ते शहरी भागांपेक्षा ग्राम्य विस्तारात खोलवर पसरलेली पाहण्यास मिळतात. मग असं कशामुळे? तर त्या कारणांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पहिला आहे, कृषी क्षेत्रात अपुरता विकास आणि अपुरत्या सिंचनाच्या सोयींमुळे कृषी क्षेत्रात प्राप्त होणारी आवक कमी झाली. कृषी क्षेत्रांचा विकास आपल्या इथे आपल्याला कृषी प्रधान देश असला तरी विशेष प्रमाणात झालेला दिसून येत नाही. भारताची जी शेती आहे ती पावसावर अवलंबून आहे. पाऊस जर चांगल्या व्यवस्थित प्रमाणात वेळेवर पडला तर उत्पादन हे चांगल्या प्रकारे येतं, आणि जर वेळेवर किंवा पुरेशा प्रमाणात पडला नाही, अवेळी पडला, तर अशा वेळेस शेतीचं उत्पादन हे वाया जातं. मग अशा वेळेस जर सिंचनाच्या सोयी असल्या तर सिंचनाच्या सोयींच्या आधारे कृषी क्षेत्रात चांगली आवक ही प्राप्त होऊ शकते. परंतु अपुरत्या सिंचनाच्या सोयीमुळे कृषी क्षेत्रात प्राप्त होणारी आवक कशी आहे तर कमी आहे. शेती व्यतिरिक्तच्या वेळेत वैकल्पिक रोजगारीच्या संधीचा अभाव. शेतीमध्ये बाराही महिने काम असतं असं नाही. आपण पाहिलं की सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत किंवा अपुरत्या प्रमाणात आहेत. मग ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा आहेत त्या ठिकाणी वर्षभर शेतीत उत्पादनही घेता येतात. परंतु ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा नाहीत ती शेती ही पावसावर अवलंबून आहे. मग अशा वेळेस बाराही महिने शेतीत रोजगार नसतो. मग शेती व्यतिरिक्तचा जो वेळ आहे, जो मधला काळ रिकामा जातो, त्यावेळेस त्या वैकल्पिक रोजगारीच्या संधींचा त्या ठिकाणी काय आहे, अभाव आहे. म्हणून ग्रामीण विस्तारात आपल्याला गरिबीचं प्रमाण जास्त दिसून येतं. ग्राम्य विस्तारात अन्य रोजगारांचे आवश्यक ज्ञान, शिक्षण, कौशल्य आणि प्रशिक्षणाचा अभाव. आपण जे म्हटलं की वैकल्पिक रोजगारीच्या संधींचा अभाव आहे, तो कशामुळे? तर वैकल्पिक जर रोजगार त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे, शिक्षण, कौशल्य किंवा प्रशिक्षण आवश्यक आहे. शेतीला आपण जर म्हटले तर शेती संबंधित इतरही रोजगार त्या ठिकाणी करता येऊ शकतात. जसं गृह उद्योगमध्ये पापड उद्योग असेल किंवा मग त्या ठिकाणी मधुपालन वगैरे असेल, मधुमक्खी पालन. तर ह्या प्रकारचे जे शेतीला पूरक व्यवसाय आहेत किंवा रोजगार आहेत, तर ते ह्या रोजगारांचं आवश्यक ज्ञान शेतकऱ्यांकडे नाही किंवा लोकांकडे नाही, आणि म्हणून ते ज्ञान, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणाचा काय आहे, अभाव आहे. जर त्यांना ते शिक्षण प्रशिक्षण प्राप्त झालं तर कदाचित त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होऊ शकतात. मग या प्रशिक्षणाचा आणि शिक्षणाच्या अभावी ग्रामीण विस्तारात आपल्याला गरिबी दिसून येते. जाती प्रथा व रूढी परंपरांच्यामुळे रीतिरिवाजांच्या मागे होणाऱ्या भरपूर खर्चामुळे कर्जाची स्थिती निर्माण होणे, असे बिन उत्पादकीय खर्चांमुळे होणाऱ्या वाढीमुळे. आपण पाहतो की आपल्या इथे वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक रूढी परंपरा चालून आलेल्या आहेत की ज्या कालबाह्य झालेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा आपण अशा कालबाह्य रीतिरिवाजांमागे मोठ्या प्रमाणात खर्च करतो. साधं जाऊ उतरवण्याचा कार्यक्रम म्हटला तरी बरेचसे त्या ठिकाणी लोकांना बोलवलं जातं आणि अनावश्यक मोठा खर्च हा त्या ठिकाणी केला जातो. आवक नसताना हा खर्च करणं म्हणजेच काय आहे, तर कर्जाची स्थिती निर्माण करण्याचं कार्य आहे. माझ्या कर्जाची स्थिती निर्माण करणारे आणि बिन उत्पादकीय खर्च, जाऊसाठी जो खर्च केला त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचं उत्पादन होणार नाही, तोच खर्च जर एखादा गृह उद्योग उभारण्यासाठी केला तर त्याच्यातनं काय होणार आहे, पुढे आवक वाढणार आहे. तर या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या रीतिरिवाजांमागे होणारा बिन उत्पादकीय खर्च आणि हा खर्चामुळे काय होते, तर त्या ठिकाणी शेतकरी किंवा ग्रामीण व्यक्ती ह्या काय होतात, कर्जबाजारी होतात. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की अगदी साध्या पद्धतीने लग्न कार्य प्रसंग होत आहेत अगदी कमी खर्चात. हेच कार्यक्रम आपण पाहतो की सामान्य काळात खूप लाखोंचा खर्च या ठिकाणी केला जात होता. मग त्या व्यक्तीची परिस्थिती नसेल तरी सुद्धा कर्ज घेऊन ते कार्यक्रम हे केले जात होते. मग
अशा वेळेस या खर्चांमुळे काय होतं, तर कर्जाचं स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि गरिबीचं प्रमाण वाढतं. निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने शोषण आणि अन्यायाचा भोग बनतात. तसेच सरकारी योजनेची माहिती नसल्यामुळे त्यांचा लाभ मिळू शकत नाही. आता आपण पाहतो की बरेचसे लोक हे काय असतात, निरक्षर असतात, आणि ते निरक्षरतेचा फायदा काही संधी साधू लोक घेत असतात आणि त्यांच्यावर अन्याय आणि आर्थिक शोषण त्यांचं होत असतं. बऱ्याचदा अशा लोकांसाठी, गरिबांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवते त्यांना गरिबी निर्मूलन करण्यासाठी, परंतु अशा योजनांची पुरेशी माहिती त्यांच्याकडे नसते आणि त्यामुळे पर्यायी या योजनांचा लाभ मिळू शकत नाही आणि गरिबीचं प्रमाण हे वाढतं. आर्थिक नीतीच्या आयोजनात शेवटी मानवीय गरजा आणि आर्थिक हितांची उपेक्षा झाल्याने कुठेतरी आर्थिक नीती सुद्धा त्या ठिकाणी गरिबीला जबाबदार ठरते. अगदी पिकांना प्रोत्साहन आणि खाद्य पिकांच्या उत्पादनात कमी. नगदी पिकं जी आहेत, तर त्यामध्ये आपण म्हणतो की ऊस असेल, कापूस असेल, ती जी रोकड पिकं की तात्कालिक आपल्याला काय मिळवून देणार आहेत, आवक मिळवून देणार आहेत, तशा नगदी पिकांना प्रोत्साहन आणि खाद्य पिकांच्या उत्पादनात कमी. धान्य कठोळ वगैरेंची कमतरता झाली आणि भाववाढ झाली, त्यामुळे दोन वेळेची पोटभर जेवण नाही मिळाल्याने एकीकडे आपण रोकड पिकं घेऊ लागलो आणि धान्य पिकांची आपण काय केली आहे, कमतरता केली, धान्य पिकांचं उत्पादन कमी होतं. मग अशा वेळेस धान्य पिकांचं उत्पादन कमी झाल्याने खाद्यपदार्थांचे भाव काय होतात, वाढतात. आणि खाद्यपदार्थांचे भाव वाढल्यानंतर ते मात्र जीवनावश्यक आहेत, त्या वस्तू खरेदी कराव्याच लागतात, म्हणून आपला जास्तीचा पैसा खाद्यपदार्थांच्या खरेदीवर हा वापरावा लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा दोन वेळचं जो पोटभर जेवण न मिळाल्याने त्या ठिकाणी गरिबीचं प्रमाण वाढतं. आर्थिक सुधारणेच्या अंमलाने ग्रामीण अर्थव्यवस्था भंग झाली. कुटीर आणि लघु उद्योग नष्ट झाले, स्थलांतर वाढले, शेतीची आवक कमी झाली. ज्या आर्थिक सुधारणा अंमलात आल्या, त्या आर्थिक सुधारणा अंमलात येत असताना मोठ्या उद्योगांकडे विशेष लक्ष दिलं गेलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी ग्रामीण अर्थव्यवस्था भंग झाली. कुटीर उद्योग जे होते, छोटे छोटे जे घरगुती उद्योग होते, लघु उद्योग होते, ते लघु उद्योग त्या ठिकाणी मागे पडले, स्थलांतर वाढले आणि शेतीची आवक सुद्धा काय झाली, कमी झाली. गरीब कुपोषण आणि विविध रोगांचे शिकार झाले. आरोग्यासाठीचा खर्च वाढले, आवक स्थिर राहिली, औषधांचा खर्च वाढला. या ठिकाणी आपण पाहिलं की काही वेळेस दोन वेळेचं पोटभर जेवण मिळत नाही, हे आपण लक्षणांमध्येही पाहिलं. आणि थोड्याच वेळाआधी धान्य कडधान्यांची भाव वाढल्यानंतर दोन वेळेचं जर पोटभर जेवण मिळू शकत नाही, ही पण स्थिती आपण पाहिली. मग अशा वेळेस दोन वेळ पोटभर जेवण न मिळाल्याने कुपोषणाचं प्रमाण वाढलं, वेगवेगळ्या रोगांचं प्रमाण वाढलं आणि रोगांचं कुपोषणाचं प्रमाण वाढलं म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी आला औषधींचा खर्च. औषधींचा खर्च त्या ठिकाणी वाढला आणि आरोग्यावर होणारा हा खर्च वाढल्यानंतर आवक मात्र वाढलेली नाही. आवक होती तितकीच आहे, पगार होता तितकाच आहे, परंतु खर्चात पुन्हा काय झालेली आहे, औषधांचा खर्च त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून पुढे पुन्हा गरिबीचं प्रमाण वाढतं. तंत्रज्ञानात बदल आल्याने परंपरागत व्यवसाय कुटीर उद्योग नष्ट झाले आणि बेकारी वाढली. वरच्या मध्यात आपण पाहिलं की आर्थिक सुधारणा, तर त्याच पद्धतीने तंत्रज्ञानात बदल. आपण पाहतो की बरेचसे उद्योग व्यवसाय हे पारंपरिक पद्धतीने चालत होते, परंतु आता ह्या ठिकाणी वेगवेगळे मशीन्स आलेले आहेत, वेगवेगळे टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आणि अशा वेळेस ह्या टेक्नॉलॉजीचं ज्ञान नसेल, या मशीन कशा हाताळाव्यात याचं प्रशिक्षण नसेल, तर अशा वेळेस हे लोक काय होतात, त्या ठिकाणी बेरोजगार होतात, त्यांचं बेकारीचं प्रमाण वाढतं आणि जे परंपरागत व्यवसाय आहेत, कुटीर उद्योग आहेत, हे त्या ठिकाणी नष्ट होतात. लोकसंख्येच्या वाढीचा दर वाढला. आपल्याला माहिती आहे भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर हा खूप मोठा आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपली आहे. मृत्यूदर कमी झाला. औषधीय वैद्यकीय सुविधा या उपलब्ध झालेल्या आहेत. आरोग्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवतं आणि त्याच्यामुळे परिणामी काय झालेला आहे, मृत्यूदर कमी झालेला आहे, सरासरी आयुष्य वाढलेलं आहे. श्रमाची मागणी करता पुरवठा वाढल्याने, आता लोकसंख्या वाढली, श्रमाची पुरवठा हा वाढला, मागणी मात्र काय आहे, रोजगार हे मर्यादित आहेत आणि म्हणून गरिबी निवारणाची व्यूहरचना. भारतात गरिबीचे विष चक्र पसरत आहे, त्यासाठी जी कारणं जबाबदार आहे त्यांचा आपण थोडक्यात त्या ठिकाणी अभ्यास केला आहे संक्षिप्तात. आता त्या कारणांच्या आधारे गरिबी कमी करण्यासाठी कशा प्रकारची व्यूहरचना स्वीकारली पाहिजे ते आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया. आजपर्यंत 11 पंचवार्षिक योजना ह्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत भारतीय अर्थतंत्रात विकासाच्या रणनीतीला आणि कार्यांच्या योजनेत ग्राम्य विस्तारांची करण्यात आलेली उपेक्षा मुख्यत्वे जबाबदार आहे. भारतीय अर्थतंत्राचे सुवर्ण शिखर शहरात जरी असले तरी त्याचे मूळ गावात आहेत. गाव हे भारतीय अर्थतंत्राचे हृदय आहे, त्यामुळे त्याला जिवंत आणि समृद्ध ठेवण्यासाठी अंदाजपत्रकाचा मोठा भाग ग्रामोद्धारामागे खर्च करायला हवा होता.
भारताचा खरा आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि सांस्कृतिक विकास गावांच्या विकासाद्वारेच शक्य आहे. त्यामुळे वर्तमान सरकार ग्रामोदयाने भारत उदय सारख्या कार्यक्रमाने ग्रामोद्धार पासून देशोद्धाराचा मूळ विचारांना अंमलात आणून केंद्र आणि राज्य सरकार गरिबी निर्मूलनासाठी ग्रामीण विस्तारात रचनात्मक सोयी, कृषी क्षेत्रांचा विकास आणि गृहउद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योगांच्या विकासावर विशेष लक्ष देऊन अनेक नव्या योजना आणि कार्यक्रमांचा अंमल केला आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी प्राप्त होतील आणि आवक वाढेल व गरिबी कमी होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुस्तकात तुम्हाला याचे व्यूहरचनेचे 5 मुद्दे दिलेले आहेत जे खूप वर्णनात्मक स्वरूपात आहेत आणि डायरेक्ट जर तुम्ही वर्णनात्मक स्वरूपात त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवणं तुम्हाला अवघड होईल. म्हणून मी या ठिकाणी या 5 मुद्द्यांना हेडिंग्स देत आहे. ज्या हेडिंगला लक्षात ठेवून तुम्ही मधलं वर्णन हे करू शकतात. तर पहिलं आहे जड उद्योग व शेती क्षेत्रांचा विकास. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आयोजनात गरिबी हटाओ या सूत्राबरोबर सरकारने मोठे जड आणि महत्वाच्या उद्योगांच्या विकासावर भर दिले आहे. त्यांच्या विकासासाठी अनेक प्रोत्साहन, ज्यामुळे शहरांचा विकास होईल आणि दुसऱ्या बाजूस ग्राम्य विस्तारात हरित क्रांतीचे लक्ष बरोबर जमीन कायदा सुधारणेसाठीच्या कार्यक्रमांच्या अंमलातून शेती क्षेत्रांचा विकास होईल, देशात उत्पादनात वाढ होईल, रोजगारीच्या संधी निर्माण होतील, रोजगारी वाढेल आणि आवक वाढताच गरिबांची स्थिती सुधारेल. या ठिकाणी हरित क्रांती शब्द तुम्ही आधी ऐकलेला आहे. हरित क्रांती म्हणजे काय तर शेती क्षेत्रात आलेला आमूलाग्र बदल. याविषयी आपण पुन्हा 11व्या चॅप्टरमध्ये किंवा मला वाटतं 10व्या चॅप्टरमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल. स्थिती सुधारेल. उद्योगांच्या विकासातून उद्योग मालकांना होणारे आर्थिक फायदे उद्योग मालक श्रीमंत शेतकरी किंवा जमीनदारापर्यंत श्रीमंत वर्गांना मिळणाऱ्या जास्तीचा आवकचा लाभ क्रमशः गरिबांपर्यंत पोहोचेल आणि गरिबांचे प्रमाण कमी होईल. पण हा रचनात्मक आशावाद जो होता तो आशावाद थकणारा झाला. सरकारला आशा होती की आपण मोठ्या उद्योगांचा विकास केला तर मोठ्या उद्योगांचा विकास केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी काय मिळेल, रोजगार मिळेल आणि झालेल्या लाभाचा फायदा हा क्रमशः उद्योजकाकडून मजुरापर्यंत पोहोचेल. परंतु झालं मात्र उलट. तर जो लाभ झाला तो फक्त उद्योजकांकडे किंवा उद्योग मालकांपर्यंतच मर्यादित राहिला. मजूर किंवा गरीब जे होते त्यांच्यापर्यंत तो लाभ किंवा तो जो नफा होता तो पोहोचला नाही. देशात आर्थिक विकासाची गती मंद होती. मंद आर्थिक विकासाच्या बरोबर आवकची अन्यायी आणि असमान विभागणीमुळे आवक आणि संपत्तीचे केंद्रीकरण समाजातील टोकाच्या श्रीमंतांकडे राहिले. आपण जर पाहिलं तर सुरुवातीला तुम्ही वाक्य ऐकलं की धनी भारतात गरीब राहतात. भारताचा जर आपण अर्थतंत्राचा विचार केला तर मोठी अर्थतंत्र आहे. श्रीमंतीचं किंवा राष्ट्रीय आवकचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. परंतु हे राष्ट्रीय आवकचं प्रमाण जास्त कोणामुळे दिसतं तर काही मोजक्या लोकांमुळे दिसतं. मोठमोठाले काही मोठे उद्योजक आहेत त्यांच्यामुळे राष्ट्रीय आवकचं प्रमाण जास्त दिसतं. परंतु वास्तवात गरिबांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. असे आर्थिक विकासाच्या लाभांचे विस्तरण न झाल्याने गरिबांच्या स्थितीत काही सुधार झाला नाही. आवकची असमान विभागणी झाल्याने श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिक गरीब झाले. दुसरा मुद्दा आहे आवकची असमानता दूर करण्यासाठी PDS म्हणजे जाहीर वितरण प्रणाली आणि व्याजबी भावांची दुकानं फेअर प्राईस शॉप्स FPSSची निर्मिती. सरकारने आवकची असमानता दूर करण्यासाठी करवेराच्या नीतीमध्ये गरिबांना जीवनोपयोगी वस्तू प्राप्त होतील, त्यांचे उत्पादन वाढेल अशा हेतूने श्रीमंतांच्या वापरल्या जाणाऱ्या चीज वस्तू किंवा सेवा मोज शोकच्या किंवा भोगविलासाच्या चीजवस्तू आणि सेवांवर व त्यांच्या आवकवर अधिक कर टाकण्यात आला. सुरुवातीला आपण पहिल्या मुद्द्यात पाहिलं की सरकारला या ठिकाणी आशावाद होता की उद्योजकांना किंवा उद्योग मालकांना फायदा झाला म्हणजे तो क्रमशः हळूहळू मजुरांपर्यंत पोहोचेल. परंतु तसं झालं नाही. म्हणून आता उद्योजकांकडचा जो फायदा आहे तो काढून गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सरकारने ही नीती स्वीकारलेली दिसून येते की जी श्रीमंत लोक वापरतील अशा ज्या चीज वस्तू आहेत, मोज शोकच्या वस्तू आहेत, या वस्तूंवर कर वेरा वाढवण्यात आला की जेणेकरून त्यांच्याकडची जी अतिरिक्त आवक आहे ती आवक काढून घेता येईल आणि वेगवेगळ्या योजनांच्या स्वरूपात ती आवक गरिबांपर्यंत पोहोचवता येईल. मग ही आवक गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी गरिबांच्या चीज वस्तूंवर खरेदी खर्च वाढू नये, आवकचा अधिकांश भाग जीवनाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात खर्च होऊ नये, त्याची काळजी घेऊन अशा जीवनोपयोगी वस्तू जाहीर वितरण प्रणाली PDS ज्याला आपण म्हणतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सर्व्हिसच्या आधारे किंवा त्या माध्यमातून व्याजबी भावाची दुकानं
FPSS फेअर प्राईस शॉप्स यांच्या माध्यमातून निर्धारित प्रमाणात राहत दराने ही जी FPSSची दुकानं आहेत यांनाच आपण राशन दुकान असं सुद्धा म्हणत असतो. तर राहत दराने प्रत्येकाला देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्याचे व्यूह स्वीकारलेले आहे. असे श्रीमंत वर्गांच्या वस्तूंचे उत्पादन कमी होईल आणि उत्पादनाच्या साधनांचे वितरण गरिबांच्या चीजवस्तूंच्या उत्पादनाकडे वाढेल असे प्रयत्न सरकारने केले आहेत. गरिबांची रोजगारी वाढेल, कार्यक्षमता वाढेल, उत्पादकता वाढेल आणि शेवटी आवकमध्ये वाढ होईल तर जीवनमान उंचावेल असे प्रयत्न सरकारद्वारे हाती धरले आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे या ठिकाणी जमीन कायदा सुधारणा. आपण पाहिलं की ग्रामीण क्षेत्रात गरिबीचं प्रमाण जास्त आहे, मग गरिबी निर्मूलनासाठी कृषी क्षेत्रावर पण विशेष लक्ष देण्याची गरज असल्याने सरकारने जमीन कायदा सुधारण्याचे उपाय कमाल जमीन धारणा कायदा, कुळांचे नियमन, कसण्याच्या अधिकाराची सुरक्षा सारखे अनेक कायद्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात श्रीमंत शेतकरी किंवा जमीनदारांच्या आवकमध्ये कमी करून भूमिहीन शेतकरी शेतमजूर कुळांच्या आवकमध्ये वाढ होईल अशा प्रकारे गरिबांच्या स्थितीमध्ये सुधारणा आणण्याचा व्यू स्वीकारला. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे गृह उद्योग आणि कुटीर उद्योगांचा विकास. सरकारने शेती आणि शेतीवर आधारित उद्योग अन्य प्रवृत्तींचा विकास जसे पशुपालन, डेअरी उद्योग, मत्स्य उद्योग आणि वनीकरण, लहान मोठ्या सिंचनाच्या योजनांचा विकास, गृह उद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योगांना विशेष प्रोत्साहन सहाय्य दिले. तसेच स्वावलंबनाच्या क्षेत्रात यंत्रांचा उपयोग कमी होत असेल असे उद्योग धंदे उद्योगांद्वारे रोजगारी वाढेल तसेच परंपरागत व्यवसाय हातमाग आणि कुटीर उद्योगांसाठी प्रोत्साहन निधी जाहीर करून आर्थिक सहाय्य दिले. कित्येक गृह उद्योगांना कायद्याने राखीव ठेवले की हे गृह उद्योग फक्त गृह उद्योग स्वरूपातच चालतील, या उद्योगांना मोठ्या पायावर उभारता येणार नाही. तर अशा पद्धतीने कित्येक गृह उद्योगांना कायद्याने राखीव ठेवले आहे, त्यांचे ग्रामीण क्षेत्रात रोजगारीच्या आर्थिक संधी निर्माण झाल्या, ग्रामीण युवांना रोजगारीच्या वैकल्पिक संधी मिळतील, त्या हेतूने शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्यात वाढ होईल असे प्रबंध केले. आपण कारण पाहत असताना पाहिलं होतं की या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण नसल्यामुळे वैकल्पिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही आणि म्हणून मग या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शिक्षण प्रशिक्षणात आणि कौशल्यात वाढ होईल असा प्रबंध सरकारद्वारे करण्यात आलेला आहे, ज्यामुळे त्यांच्यात रोजगार लक्षी क्षमतेचा विकास होईल, रोजगारीचे नवीन क्षेत्र उघडतील, त्यामुळे आवक वाढेल आणि परिणामस्वरूप त्यांच्या परिस्थितीत सुधारणा आणण्याच्या व्यूहरचनेने अनेक कल्याणकारी रोजगारीचे कार्यक्रम सरकारने अंमलात आणले आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला पाहिजे सरकारने ग्रामीण विस्तारात शिक्षण, स्वास्थ्य, वसाहती, रोजगार, कुटुंब नियोजन, संदेश व्यवहार, आंतर सुविधायुक्त संरचनेत सुधारणा, सिंचन, रस्ते, पिकांचे संरक्षण, कौशल्य आणि तालीम क्षेत्रात शेती क्षेत्रात सुधारणा केल्या असा विविध लक्ष्य कार्यक्रमांचा या ठिकाणी योजनांचा स्वीकार केलेला दिसून येतो. पिकांच्या विविध जाती विकसित कराव्या, बी बियाणं, खतं, ट्रॅक्टर सोयींसाठी बँकेकडून लोन उपलब्ध करून ग्रामोद्धाराची अनेक महत्वपूर्ण पावले उचललेली आहेत. घराघरातून युवानांसाठी रोजगारीच्या संधी उपलब्ध करून दिल्या ज्यामुळे ते शहरांकडे स्थलांतर करणार नाहीत आणि शहराचे वस्तीभार कमी होईल. ग्रामीण किंवा नगर स्तरावर शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जवळच कॉलेज सुरू करून टेक्निकल आणि व्यवसाय लक्षी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण केंद्रांचा सुविधा उपलब्ध करून युवक युवतींना उच्च शिक्षण प्राप्त करेल तोपर्यंत आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात स्कॉलरशिप फी माफीची सोय, आश्रमशाळा, कन्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्याने प्रोत्साहन दिले. महिला सशक्तीकरणाच्या प्रयत्नांनी आर्थिकरित्या स्वावलंबी करण्यासाठी स्वरोजगार स्थापित करण्याचे विविध मजबूत प्रयत्न आणि कार्यक्रमांचा अंमल केला. तरी अर्थतंत्रात खोलवर रुतलेली गरिबीची समस्या मुळापासून नष्ट करण्याचे स्वप्न साकार करण्यात विश्व बँकेच्या 2030 पर्यंत जगातून गरिबी निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनाला पूर्ण करण्यात भारताला अजून अनेक मंजिल कणखर पावलांनी पूर्ण करायची आहेत. पुढचा मुद्दा आपल्याला पाहिजे गरिबी निवारण कार्यक्रम, पॉवर्टी ओल्युशन प्रोग्राम ज्याला PAP असं म्हटलं जातं. गरिबी निर्माण करणाऱ्या उपायांना व्यूहात्मक रीतीने यशस्वी करण्यासाठी गरिबी रेषेखाली जगणाऱ्या शहरी आणि ग्राम्य विस्तारातील लोकांना प्रत्यक्ष परिणाम करतील अशा विविध कल्याणकारी योजनांचा सरळ आर्थिक लाभ प्राप्त होईल या हेतूने आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आवकवृद्धीद्वारे गरिबी निवारण कार्यक्रम अंमलात आणले आहेत. यामध्ये 5 कार्यक्रम मुख्य आहेत ज्यांना 5 वेगवेगळ्या योजनांमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. त्यात पहिला आहे वेतनयुक्त रोजगारीचा कार्यक्रम,
दुसरा आहे स्वरोजगारीचे कार्यक्रम, तिसरं अन्न सुरक्षे संबंधित कार्यक्रम, चौथा सामाजिक सलामतीचे कार्यक्रम आणि पाचवा आहे शहरी गरिबी निवारणाचे कार्यक्रम. या पाच क्षेत्रात अनेक श्रेणीबद्ध कार्यक्रम आज अंमलात आहेत. त्यांच्यापैकी काही मुख्य कार्यक्रमांविषयीची, काही मुख्य योजनांविषयीची जी सविस्तर चर्चा आहे. गरिबी निवारण कार्यक्रम पॉवर्टी ऑलिव्हेशन प्रोग्राम PAP अंतर्गत आपण विविध योजनांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिला आहे कृषी विकास. कृषी विकास आणि सिंचन, रस्ते, पिकांचे संरक्षण, सेंद्रिय शेती आणि शेत उत्पादनांची विक्रीसारख्या विविध योजना ज्यांच्यातून सरळ आवक प्राप्त होते आणि गरिबांच्या स्थितीत सुधारणा होईल अशा योजनांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यात पहिली योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. राष्ट्रीय कृषी योजनेच्या अंतर्गत शेतीत वृद्धीदर वाढेल, कृषी संबंधित विभागांचा विकास होईल, पाणी पुरवठ्याच्या सिंचन सोयींमध्ये वाढ करणे, जमिनीला पाणी पुरवठ्यात समाविष्ट करून ठिबक पद्धतीने सिंचन करण्यासाठी प्रत्येक शेताला पाणी मिळेल, त्यासाठी जलसंकटाला नष्ट करण्यासाठी लहान मोठे मध्यम आकाराचे चेक डॅम बांधणे यासारखी पावले उचलून शेतकऱ्यांना शेतीचे संकट आणि कर्जापासून वाचवणे आणि रोजगारीद्वारे आवक पूर्ती करून गरिबीतून मुक्त करण्याचे प्रयत्न आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत. त्याच्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. आपण ज्या पद्धतीने वेगवेगळे विमे काढत असतो, घराचा विमा काढतो, गाडीचा विमा काढतो, इवन आपण आता नवीन मोबाईल घेतला तर मोबाईलचा सुद्धा आपण इन्शुरन्स त्या ठिकाणी घेत असतो, तर त्या पद्धतीने जेव्हा शेतकरी एवढं सर्व भांडवल गुंतवणूक शेतात करतं आणि अशा वेळेस काही वेळेस नैसर्गिक आपत्तींमुळे त्याचं नुकसान होतं, तर अशा नुकसानाच्या वेळेस पिकाचे जे नुकसान झाले त्याची भरपाई मिळवण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेत सुरक्षा योजनेला व्यवस्थित करून नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानातील आर्थिक सहाय्याने मदत करणे, योग्य भावाने कापसाच्या खरेदीत बोनस आणि पिकांच्या नुकसानाचा मोबदला देण्याची सुरुवात केले आहे. भावाच्या स्थितीसाठी क्षतीमुक्त कृषी भाव पंचची रचना केली आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतांना पाणी, कॅनल, कालवा ज्याला आपण म्हणतो, ते संरचनेत सुधारणा, जमिनीची झीज अडवणे, अनुसूचित जनजातीच्या शेतकऱ्यांना नव्या ट्यूबवेल, क्षारवर नियंत्रण सारख्या कार्यक्रमांचे अंमलीकरण, तसेच तलावांचे खोदकाम, वॉटरशेड विकास, टाकी निर्माण, पावसाच्या पाण्याचा संग्रह, वृक्षारोपण, कालव्यांच्या लाइनिंग बनविणे, झाडे झुलपे लावणे यासारख्या नवीनीकरण आणि चेकडॅमचे पुनरुद्धाराच्या रोजगारलक्षी कार्यक्रम आणि ग्रामीण क्षेत्रात कृषीवर आधारित गरीब कुटुंबांना गरिबीतून मुक्त करण्यासाठी अनेक आर्थिक पाठिंबा देऊन सहाय्य केले आहे. राज्य सरकारने पण शेती क्षेत्रात लाभकारक योजनांमध्ये खरीप पिकांसाठी कमीत कमी व्याजदराने बँकेद्वारे कर्ज देणे, पशुपालनासाठी खत संग्रहासाठीच्या सोयी केल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या सिंचन कार्यक्रमात पण या राज्य सरकारने ठोस पावले उचललेली आहेत. गुजरात सरकारने गरिबी निवारणाचे उपाय हाती धरले आहेत. त्या अंतर्गत राज्य सरकारद्वारा शेवटच्या शतकापासून गरीब कल्याण मेळांचे आयोजन करून गरिबांना स्वावलंबनासाठी जरुरी सहाय्य देण्यात येते. त्यानंतर आहे इनाम योजना. इनाम योजना म्हणजे बक्षीस योजना नव्हे तर ई इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नाव रजिस्टर करणारी योजना, ज्याला ई नाम योजना आहे. आता कशा पद्धतीने नाव रजिस्टर केली जातात तर या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी बाजार बनविला आहे. त्यात शेतकरी ऑनलाईन स्वतःच्या उत्पादनांना सूचीबद्ध करू शकतात, म्हणजे स्वतःच्या उत्पादनांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात, नाव नोंदणी करू शकतात. व्यापारी कोणत्याही जागेवरून त्या उत्पादनांची बोली किंवा किंमत लावू शकतो. मध्यस्थ दलाला यांच्यापासून होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांचे रक्षण करून जास्त भाव प्राप्त होईल आणि स्पर्धेतून जास्त आर्थिक फायदा मिळेल त्यासाठी या योजनेचा हेतू आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण योजना आहे ग्रामोदयाने भारत उदय. या योजनेच्या अंतर्गत सरकारने वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहेत, ज्यामध्ये शेतकरी लक्षी योजनांमध्ये वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानाने पिकांचे रक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण बनविण्यासाठी आर्थिक सहाय्य, कमतरता किंवा दुष्काळाच्या वेळी पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी गवत उत्पादन, पशु शेल्टर बांधण्यासाठी सहाय्य, अत्याधुनिक सॅटेलाइट किंवा ड्रोन टेक्निकच्या माध्यमाने पावसाची पूर्वसूचना आणि खनिज क्षेत्र शोधण्यासाठी जमिनीचा सर्वे करून रेकॉर्ड ठेवण्याची व्यवस्था करून शेतीमध्ये यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टर आणि मिनी ट्रॅक्टरच्या खरेदीत कमी व्याजाने कर्ज आणि सबसिडी स्वरूपात सहाय्य,
पाण्याच्या टाकीच्या निर्मितीत सहाय, बागायतीच्या पिकांची गुणवत्ता सुधारणा, कृषी कर्ज मंडळींमध्ये कॉम्प्युटरायझेशन, कापूस कडधान्य मसाल्याच्या उत्पादनासाठी नव्या टेस्टिंग लॅबोरेटरी स्थापने, पोषणक्षम भाव प्राप्त होतील तसे प्रबंध, जलसंग्रहासाठी जलाशयातून माती काढून खोल आणि मोठे करणे, शेत तलावांचे निर्माण, जलाशयांचे कालवे आणि कालव्यांची स्वच्छता, सफाई आणि लांबी वाढविणे, जलमंदिरांचे पुनर्स्थापन आणि चेकडॅमचे रिपेरिंग, पाण्याच्या संग्रह शक्तीत वाढ करणे असे अनेक कार्यक्रम हाती धरले आहेत. त्यात शेतीशिवायच्या वेळेत रोजगारी मिळेल आणि त्याबरोबर ग्रामीण क्षेत्रात कायमी संपत्तीचे निर्माण होईल. आपण जे 5 मुद्दे पाहिले या ठिकाणी गरिबी निर्मूलनासाठी, तर त्यातला वेतनयुक्त रोजगारी आणि स्वरोजगारीचे कार्यक्रम हे दोघेही मुद्दे ह्या मुद्द्याच्या अंतर्गत ग्रामोदय आणि भारत उदयला लागू पडतात. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचा प्रयत्न स्वरूपे विविध प्रकारे सहाय्य करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे या योजनेत केला गेलेला आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आपली तिसरी पुढची योजना आहे. तर या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या अवरोधाशिवाय 24x7 म्हणजे दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस म्हणजे सतत रात्रंदिवस सतत विजेचा पुरवठा देणे लक्षात ठेवण्यासाठी ग्रामज्योती ज्योती लाईट बरोबर. तर ग्रामीण क्षेत्रांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी ही योजना कार्य करते. घरातून आणि शेतातून कमी दराने वीज देणे, संपूर्ण देशात विजेशिवायच्या 18,000 गावातून वीज पोहोचविण्यासाठी नवीन लाईन, नवीन वीज सबस्टेशन स्थापित करणे आणि कृषी क्षेत्रात विजेच्या साधनांच्या खरेदीत सबसिडीच्या स्वरूपात मदत करून गरीब शेतकऱ्यांना आवकमध्ये सहाय्य करण्याचे प्रयत्न आहे. सौर ऊर्जाद्वारे वीज मिळविण्यासाठी सोलार टेक्निक साधनांसाठी पण सबसिडी देण्यात आली आहे. सबसिडी म्हणजे काय? तर कर्जात किंवा व्याजदरात सरकारकडून जी सूट देण्यात येते त्याला आपण सबसिडी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आदिवासी महिलांना पशुपालनासाठी संकलित डेअरी विकास योजना. या योजनेच्या अंतर्गत कृषी विषयक आणि बागायती शेतीच्या विकासासाठी वेलीच्या पिकांसाठी मंडप बनविण्यासाठी सहाय्य. आपण वेलांचं जर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी वेलांना जमिनीवर पसरवल्यानंतर उत्पादन व्यवस्थित येत नाही तर त्यांच्यासाठी मंडप बांधले जातात, खांब उभे केले जातात आणि तारा वगैरे बांधून वेलांना त्या खांबांवर त्या मंडपावर चढवण्यात येतं. मग हे मंडप बनविण्यासाठी जे साहित्य लागतं ते खरेदी करण्यासाठी या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी लोन ही सबसिडीद्वारा देण्यात येते. सजीव शेती ग्रेडिंग आणि पॅकेजिंगची तालीम आणि मार्गदर्शन देण्यात येते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रजिस्ट्रेशन फीमध्ये सहाय्य, शेत सामग्रीच्या खरेदीत सहाय्य, शेतकऱ्यांना शिक्षण प्रशिक्षणाची व्यवस्था, कमी दराने कर्ज, योग्य बाजार व्यवस्था निर्माण करणे अशी पावले उचलून पर्यावरणाचे संरक्षण आणि शेती खर्चात कमतरता होईल या योजनेचा हेतू आहे. त्याच्यानंतर आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. या योजनेच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे आयोजन केले. एक गाव दुसऱ्या बरोबर सडक मार्गाने आणि हायवेशी जोडलेली राहतील यासाठी ग्रामपंचायत यांना सहाय्य देऊन शौचालय बांधण्यासारखी कामे अशी रोजगार लक्ष्य कार्यक्रम अंमलात आहे. या योजनेच्या अंतर्गत गावागावांना जोडण्याचा प्रयत्न आहे, त्याचबरोबर स्वरोजगारी वेतनयुक्त रोजगारी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यात जी कामं केली जात आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याचा काही भाग आपल्याला मनरेगामध्ये सुद्धा पुढे अभ्यासायला मिळेल, तो पुढे पाहूया आपण. पुढचा मुद्दा आहे मा अन्नपूर्णा योजना. या योजनेप्रमाणे गुजरात सरकारने सर्व अंत्योदय कुटुंब आणि गरिबी रेषेखाली जगणाऱ्या शहरी आणि ग्रामीण विस्तारातील लोकांना प्रति कुटुंब प्रति मास 35 किलोग्राम धान्य मोफत देणे आणि गरीब अशा मध्यम वर्गातील कुटुंबांना स्वस्त भावाने प्रतिमास प्रति व्यक्ती 5 रुपये किलोग्राम धान्य, ज्यात गहू 2 रुपये प्रति किलो, तांदूळ 5 रुपये प्रति किलोच्या भावाने व्याजबी भावांची दुकानं द्वारा देऊन राज्याने 3.62 कोटी जनतेला या योजनेत सामावून घेतले आणि अन्न सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनाचा मोठा भाग धान्याच्या मागे खर्च होण्यापासून वाचेल. त्या बचतीचे अन्य वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या खरेदीने गरीब व्यक्तीच्या मुखावर स्मित आणून जीवनमानात सुधारणा आणणे या योजनेचा हेतू आहे. त्याच्यानंतर पुढची योजना आहे सांसद आदर्श ग्राम योजना. या योजनेच्या अंतर्गत सांसद एखाद्या आपल्या मतविस्तारातील एखाद्या गावाला दत्तक घेतात आणि दत्तक घेतलेल्या गावात शिक्षण, आरोग्य, रोजगारीच्या सोयी वाढवून आधुनिक सुविधेने आदर्श गाव निर्माण करतात. याच्या रचनेच्या स्थलांतर थांबविणे, सार्वजनिक कायमी संपत्ती निर्माण करणे,
चांगल्या जीवनाच्या संधी निर्माण करणे, ग्रामोद्धार, सांस्कृतिक वारशाचे जतन, सामाजिक समरसतेच्या कार्यक्रमाद्वारे रोजगारी निर्माण करण्याचे प्रयत्न करणे, मानव विकासात वाढ करणे हा याचा मुख्य आणि श्रेष्ठ हेतू आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ज्याला मनरेगा या नावाने सुद्धा ओळखलं जातं, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट एजन्सी किंवा योजना त्याला आपण म्हणू शकतो. मनरेगाचं रोजगार लक्ष्य कार्यक्रम आपल्या गावात आपले काम बरोबर मिळतो योग्यदान या सूत्राबरोबरच खूपच लोकप्रिय योजना, ज्यात राज्याच्या अकुशल आणि कुशल अशा दोघही प्रकारच्या लोकांना त्यात रोजगार हा मिळू शकतो. तर राज्याच्या ग्राम्य विस्तारात राहणाऱ्या कुटुंबात प्रौढ वयाचे सभ्य म्हणजे 18 वर्ष वयापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे अशा व्यक्तींना शारीरिक श्रम करू शकतील अशा अकुशल काम करण्यासाठी इच्छुक अशा प्रत्येक कुटुंबाच्या जीवन निर्वाहाच्या संधीत वाढ करण्यासाठी प्रति कुटुंब एका सभ्याला भांडवल वर्षात 100 दिवस रोजचे 7 तास प्रमाणे वेतनयुक्त रोजगारी देण्याचा उद्देश आहे. सरकारने निश्चित केलेल्या वेतन दराने दैनिक वेतन देण्यात येते. जर काम मागितल्यानंतर सरकार काम देण्यास निष्फळ असेल तर नियमानुसार त्याला बेकारी भत्ता देण्यात येतो. ग्राम्य विकासाचे कार्य, व्यक्तिगत शौचालय बांधण्यासाठी व्यक्तिगत विहिरी, जमीन सपाट करण्याचे कार्य, बागायती कार्य, इंदिरा आवास योजनेत मजुरीचे काम, गुरे झोपड्या जैविक खत तयार करणे, कोंबड्या शेळ्यांसाठी शेड, मासे वळविण्यासाठी यार्ड, केनाल स्वच्छता, जलसंग्रहाचे कार्य, रस्त्यांचे वनीकरण सारखे अनेक कार्य करून प्रत्येक कुटुंबाला निश्चित वेतनयुक्त रोजगारी देण्याची हमी देऊन त्यांनी गरिबी रेषेतून वर आणून त्यांचे जीवनमान सुधारविण्याचे कार्यक्रम आहेत. त्यानंतर पुढची योजना आहे मिशन मंगलम योजना. या योजनेद्वारा राज्य सरकार गरिबी रेषेखाली जगणाऱ्या कुटुंबातील महिला सदस्यांना सखी मंडळे किंवा स्वसहाय्य समूहात जोडून कौशल्यवर्धक प्रशिक्षण देऊन पापड, लोणची, उदबत्त्या बनविण्याचे, गृहउद्योगाच्या विकासाचे, रोजगारी आजीविका उपलब्ध करून गरिबी रेषेच्या वर आणण्याचा आहे. पुढची योजना आहे दत्तोपंत ठेंगडी कारीगर व्याज सहाय योजना. या योजनेद्वारे राज्य सरकार हस्तकला आणि हातमागाच्या कुटीर उद्योगांच्या कारागिरांना कच्चा माल खरेदी करण्यासाठी कमी व्याजाने बँक लोनची सोय करून देते. ज्योती ग्रामोद्योग विकास योजना. या योजनेत ग्रामीण विस्तारात आवक आणि उद्योग साहसिकतेसाठी बेरोजगारांना ग्राम्य विस्तारात उद्योग स्थापित करण्यासाठी प्लांट, यंत्रसामग्री, वीज, जमीन वगैरेंसाठी आर्थिक सहाय्य सबसिडी देऊन स्वरोजगारीच्या संधी निर्माण करण्याचा आहे. स्टार्टअप इंडियामध्ये नवीन आयडिया बरोबर बेरोजगार युवा उद्योग साहसिक यांना प्रशिक्षण, फुकट वीज, जमीन आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यानंतरची योजना आहे बाजपे बँकेबल योजना. शहर आणि ग्रामीण बेरोजगार जे 18 ते 65 वर्ष वयाचे असतील त्यांना या इयत्ता 4थी 5 असतील अशांना प्रशिक्षण देऊन उद्योगासाठी किंवा वंश परंपरागत कारीगरांना धंदा करण्यासाठी निश्चित रकमेचे भांडवल पुरवून स्वरोजगारीचे कार्यक्रम अंमलात आहे. आणि शेवटची योजना आहे ॲग्रो बिझनेस पॉलिसी 2016. या योजनेप्रमाणे राज्य सरकारने प्रोसेस्ड फूड प्रोडक्टच्या निर्यातीत, प्रोसेस्ड फूड म्हणजे कच्चे जे शेती उत्पादनं आहेत किंवा खाद्यपदार्थ आहेत त्यांच्यावर प्रक्रिया करून जे प्रोसेस फूड तयार केले जातात त्या प्रोसेस्ड फूडच्या प्रोडक्ट निर्यातीत ॲग्रो फूड प्रोसेसिंग युनिट स्थापित करून 10 लाख लोकांना रोजगारी देण्याची योजना अंमलात आणली आहे, ज्यामुळे गरिबी कमी करू शकतो. तर या ठिकाणी आपली ज्या आर्थिक समस्या आहेत, गरिबी आणि बेरोजगारी, त्याच्यातील गरिबीची जी समस्या आहे ती या ठिकाणी आपली अभ्यासून झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व योजना व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत, काही अडचण असल्यास प्रत्यक्ष तुम्ही विचारू शकता.